तर नमस्कार मित्रांनो, सण उत्सवासाठी 10,000 रुपये ॲडव्हान्स मध्ये दिले जाणार आहेत। तर आता मित्रांनो, ही केंद्र शासनाची योजना आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे, केंद्र शासनाने मोठी घोषणा केली आहे। तर आता मित्रांनो, याबद्दलची अपडेट आपल्याकडे आलेली आहे, याबद्दलची अपडेट आहे। तर याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे, त्यामुळे तिला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज काही नव्या घोषणा केल्या आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष फेस्टिवल ॲडव्हान्स स्कीम सुरू करण्यात आली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। केंद्र सरकारने खरेदी शक्ती वाढविण्यासाठी 4 पावलं उचलली आहेत। यात पहिलं पाऊल म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना LTCच्या ऐवजी कॅश व्हाउचर्स दिली जाणार आहेत। दुसरी गोष्ट, कर्मचाऱ्यांना सण उत्सवांसाठी 10,000 रुपये ॲडव्हान्समध्ये दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही जर केंद्र शासनाचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी येत्या दिवाळीमध्ये, येत्या उत्सवामध्ये तुम्हाला 10,000 रुपये ॲडव्हान्समध्ये दिले जाणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, राज्यांना 50 वर्षांपर्यंत 12,000 कोटींचं बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे। म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला 12,000 कोटी रुपयाचं कर्ज हे केंद्र शासन देणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अर्थसंकल्पित खर्चा व्यतिरिक्त पायाभूत विकासावर 25,000 कोटी अतिरिक्त खर्च करण्यात येणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे। केंद्रीय कर्मचारी या कॅश व्हाउचरच्या स्कीमचा फायदा देखील घेऊ शकतात। या स्कीमसाठी कर्मचाऱ्यांना रुपे स्पीड स्पेड अशा प्रकारे कार्ड आहे, हे कार्ड मिळणार आहे। हे कार्ड रिचार्ज करावे लागणार आहे, त्यानंतर यात 10,000 रुपये जमा होतील। मुख्य म्हणजे यासाठी जेवढा काही तुम्हाला शुल्क लागणार आहे तेवढा शुल्क सरकार भरणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तसेच अर्थमंत्री यांनी सांगितले की राज्य सरकारचे कर्मचारी देखील या स्कीमचा फायदा घेऊ शकतात, त्यासाठी राज्य सरकारला या प्रस्तावाला मान्यता द्यावी लागणार आहे। म्हणजेच मित्रांनो, आता सध्या केंद्र शासनाचे कर्मचारी या योजनेचा फायदा घेऊ शकतात, परंतु या योजनेचा फायदा हा राज्य शासनामधले जे काही कर्मचारी आहेत राज्य शासनामधले, ते देखील या योजनेचा, या स्कीमचा फायदा घेऊ शकतात। परंतु मित्रांनो, यासाठी महाराष्ट्र राज्यांनी, राज्याचे मंत्री, राज्याचे अर्थमंत्री यांनी संमती दिली तर या आपल्या महाराष्ट्रातील कर्मचारी देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात, जे काही राज्य शासनामध्ये आहेत ते। तर मित्रांनो, अशा प्रकारे केंद्र शासनाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारच्या मोठ्या घोषणा केल्या आहेत। तर मित्रांनो, या घोषणा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त जे काही केंद्रीय कर्मचारी आहेत, शासकीय कर्मचारी आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद।